हेलो, वेलकम टू माय चैनल स्टडी बेस्ट। तर आज आपण बघणार आहे 10th स्टँडर्ड इंग्लिशचं ब्रिज कोर्स डे 31। तर ऑलरेडी मी डे 1 to 30 अपलोड केलेले आहेत, तसेच टेस्ट 1 आणि टेस्ट 2 पण ऑलरेडी अपलोड केलेले आहे। तर आत्ता पण तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहू शकता। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार डे 31 ॲक्टिव्हिटी। डे 31 ॲक्टिव्हिटी जी आहे ते आपल्या PDFमध्ये तुम्हाला ओळखण्यासाठी येलो स्टेटमेंट 13 जे आहे त्यामधली ॲक्टिव्हिटी नंबर 3 ही आपला डे 31 किंवा ॲक्टिव्हिटी 31 आहे। तर सर्वात पहिल्यांदा लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते तुम्हाला फक्त रीड करायचे, लर्न करायचे। त्यानंतर जे प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या 10 क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्या 10 क्वेश्चनचे आपल्याला आन्सर द्यायचे आहेत। फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पॉईंट ऑफ डिस्कशन। तर ते वरचं जे डिस्कशन झालेलं आहे ते आपल्या व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला कळेल याचे आन्सर काय काय येतात। पहिल्याचं आन्सर येतं एक्झरसाईज इज द पॉईंट ऑफ डिस्कशन। त्यानंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ एक्झरसाईज। याचं आन्सर, इट इम्प्रूव्ज मूड अँड सेन्स ऑफ वेल बीईंग, इट इन्क्रीजेस एनर्जी लेवल, इम्प्रूव ब्रेन फंक्शन अँड एनहान्स इम्युन सिस्टम। त्यानंतर थर्ड क्वेश्चन, इज इट गुड टू गेन हेल्थ बाय जॉईनिंग जिम अँड वाय। याचं आन्सर आहे यस, बिकॉज इट गिव्ज अस सो मेनी बेनिफिट्स लाईक मेन्शन अबोव, विच हेल्प्स अस टू स्टे हेल्दी अँड फिट अँड एनर्जेटिक। त्यानंतर फोर्थ क्वेश्चन, नेम द पार्ट्स ऑफ बॉडी मेन्शन इन द कंटेंट। तर याचं आन्सर आहे ब्रेन अँड हार्ट। त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन, हू इज द ॲडवायझर। याचं आन्सर आहे प्रतीक इज द ॲडवायझर। त्यानंतर आहे सिक्स्थ क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इम्युन सिस्टम। तर द सिस्टम विच फाईट अगेन्स्ट व्हेरियस डिसीज अँड व्हायरसेस आर कॉल्ड ॲज इम्युन सिस्टम्स। त्यानंतर सेवन्थ क्वेश्चन, पिक आउट अँड राईट 3 ॲडवर्ब्स फ्रॉम द डिस्कशन। तर याचं आन्सर रेग्युलरली, ॲब्सोल्युटली, डेफिनेटली। त्यानंतर एट्थ क्वेश्चन, वन वर्ड विच मीन्स एंगेज। याचं आन्सर बिझी। नाइन्थ क्वेश्चन, वाय इज हेल्थ द ग्रेटेस्ट वेल। तर याचं आन्सर हेल्थ, तिथे हेल्थ आहे TH आहे, हेल्थ इज अ कन्सिडर मोस्ट व्हॅल्युएबल अँड प्रिशियस थिंग फॉर एव्हरी वन। गुड हेल्थ मीन्स नॉट ओनली फिजिकल फिट बट हॅविंग पीसफुल माइंड। त्यानंतर लास्ट क्वेश्चन, टेन्थ क्वेश्चन, व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम दिस डिस्कशन। याचं आन्सर येईल, वी शूड डू एक्झरसाइज रेग्युलरली अँड ट्राय टू कीप आवर बॉडी फिट अँड हेल्दी। अशा प्रकारे ही प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी होती। त्यानंतर आपण पाहणार एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी। एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, टीचर विल इन्स्ट्रक्ट स्टुडंट टू कम्प्लीट डायलॉग विथ द हेल्प ऑफ 2 गिव्हन क्वेश्चन बिलो अँड कंटिन्यू डायलॉग ऑफ 4 मिनिंगफुल एक्सचेंजेस। तर काय करायचं आहे, आपल्याला खाली 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या 2 क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला त्या डिस्कशनची सुरुवात करून दिलेली आहे। आणि त्यानंतर आपल्या 4 मिनिंगफुल एक्सचेंजेस, म्हणजे ए, तिथं ए आणि बी दिलेलं आहे, एचा क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे, त्याचा बीचा आन्सर काय असेल आपल्याला लिहायचं आहे, पुन्हा आणखीन एक क्वेश्चन द्यायला त्याचं बीचा आन्सर काय असेल ते आपल्याला लिहायचं आहे, आणि त्यानंतर 4 एक्सचेंजेस त्यांचं कन्व्हर्सेशन दाखवायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी लिहिलेलं आहे, पहिला ए काय म्हणतो, व्हॉट इज युअर फेवरेट बुक। बी म्हणतो, माय फेवरेट बुक इज विंग्स ऑफ फायर। ए सेज, व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट। बी सेज, इट इज अन ॲटोबायोग्राफी ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम। त्यानंतर ए सेज, व्हॉट इज द मेन थीम ऑफ दिस बुक। बी सेज, दिस बुक टेल्स अबाउट लाईफ ऑफ डॉक्टर कलाम। ए सेज, व्हाय डू यू लाईक दिस बुक। बी सेज, बिकॉज इट इन्स्पायर्स मी लॉट। ए सेज, ओ रेली, हॅव यू रीड दिस बुक कम्प्लिटली। बी सेज, येस, यस्टरडे आय हॅव कम्प्लिटेड इट। देन ए सेज, देन कॅन यू प्लीज गिव मी दॅट बुक टू रीड। बी सेज, वाय नॉट, यू कॅन टेक इट। तर अशा प्रकारे हे डिस्कशन होतं, पहिल्यांदा 2 क्वेश्चन दिले, त्याचे आन्सर दिले, आणि त्यानंतर 4 मिनिंगफुल कन्व्हर्सेशन डिस्कशन त्यांच्यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर शेवटी आपल्याला एक क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते 5 क्वेश्चन्सचे आन्सर पाहूया। पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ इंटोनेशन इन द डायलॉग रायटिंग। तर याचं आन्सर, इट प्रोव्हाइड्स क्लिअरिटी अँड परफेक्शन इन युअर स्पीकिंग विच हेल्प्स अस टू कन्वे आवर मेसेज। त्यानंतर सेकंड क्वेश्चन,
हाऊ कॅन यू इम्प्रूव स्पीकिंग अँड लिसनिंग स्किल थ्रू डायलॉग्स? याचा आन्सर, बाय प्रॅक्टिसिंग मोर अँड मोर डायलॉग वी कॅन इम्प्रूव आवर स्पीकिंग अँड लिसनिंग स्किल. त्यानंतर थर्ड, व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ डायलॉग रायटिंग? याचा आन्सर आहे, कॅरेक्टर्स, व्हेरियस एक्सप्रेशन्स, पंक्चुएशन्स, ॲप्रोप्रिएट लँग्वेज एक्सेट्रा. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन, हाऊ कॅन डायलॉग्स इम्प्रूव आवर कम्युनिकेशन? इन डायलॉग वी प्रॅक्टिस मोर अँड मोर टू स्पीक अँड लिसन विच आर मेन एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. त्यानंतर फिफ्थ आणि लास्ट क्वेश्चन या ॲक्टिव्हिटीमधला, व्हॉट डिफरंट स्किल्स डू वी लर्न थ्रू डायलॉग्स? लिसनिंग स्किल, स्पीकिंग विथ करेक्ट इंटोनेशन, ऑब्झर्वेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग स्किल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ कम्प्लीट होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.